नमस्कार विजय श्रीहोम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मागे खूप छान वातावरण दिसाल पाहायला मिळत असेल तुम्हाला. मक्याचं शेत आहे. असंच बाहेर बसले आणि सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळानंतर संध्याकाळचा स्वयंपाक चालू करायचा आहे. तर आज काय बेत आहे तर आज आहे चिकन बिर्याणी बनवणार आहोत आम्ही आणि मी ते तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे. आणि तुम्हाला या इतक्या म्हणजे दिवसांमध्ये खूप असं चिकनचे वगैरे व्हिडिओ पाहायला मिळाले असतील. सो गाईज गरज आहे आता सध्या आपल्याला चिकन अंडी वगैरे खायची, कारण की आणि खरंच स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता थोडीशी सिच्युएशन खूप बेकार आहे, त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या सगळ्यांची आणि खात राहा मस्त मस्त घरात बसून. सो चला व्हिडिओला वेळ न घालवता आपण बघूयात रेसिपी कशी बनवायची. सो इथे आपल्याला बिर्याणीसाठी पहिल्यांदा मी कांदा कापून घेतलेला आहे खूप पातळसर असा आणि तुमचं प्रमाण जितकं आहे तुम्ही त्याची तितकी क्वांटिटी घेऊ शकता. आता काय करायचं आहे, मी इथे कांदा कापेपर्यंत इथे मी भात शिजवून घेतलेला होता. अगदी कमी वेळात भात शिजून होतो. इथे मी दावत राईस घेतला होता आणि त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये एक पळी तूप टाकून त्याच्यात तेजपत्ता, दालचिनी, मिरी आणि लवंग हे टाकून शिजवून घेतलेलं आहे आणि पूर्ण नाही शिजवायचं आहे. आणि आता इथे आपण कढईमध्ये कांदा तळत आहे. मी इकडे कढईमध्ये कांदा तळताना काय करायचं आहे, गॅसची गॅस जो आहे तो आपला म्हणजे हाय ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तळायचं, कारण स्लो गॅसवरती जास्त क्रिस्पी होत नाही आणि आपल्याला क्रिस्पी करायचं आहे खूप असं मस्त असं. सो तांदूळ आपल्याला अर्धवट म्हणजे कच्चा ठेवायचा आहे, अर्धवट कारण आपल्याला दम बिर्याणी बनवते आपण, पुन्हा आपण दम घेणार आहोत त्यामुळे शिजवताना जास्त नाही शिजवायचं आहे. छानपैकी आपला क्रिस्पी झाला आहे बघू शकता कांदा. आता आपण याला काढून घेऊया, काढायला काही हरकत नाही, मस्त झाला आहे क्रिस्पी. खूप जास्त जाळायचं नाही आहे कारण आपली बिर्याणी जी आहे ती कडू होऊ शकते, त्यामुळे जास्त नाही जाळायचं. आणि कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं तर अप्रतिम. तर याप्रमाणे आपण अजूनही कांदा तळून घेऊयात. तर इकडे मी अगोदरच चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं 2 तासापूर्वी. तर त्याच्यामध्ये मी 1 किलो चिकनला 1.5 किलो घातलेलं आहे, मिरची पावडर घातलेली आहे, बिर्याणी मसाला, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून घातलेला आहे, टोमॅटो आणि मीठ, हळद हे इतकं घातलेलं आहे आणि 2 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं अगोदरच. आता इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे गरजेनुसार आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. व्यवस्थित हलवून घेऊया आता याला. आणि बिर्याणी जेव्हा अशी थोडीशी ओलसर असते तेव्हा खायलाही तितकीच मजा येते, त्यामुळे आपण जे चिकन शिजवणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा ठेवणार आहोत, त्याने आपली बिर्याणी थोडीशी ओलसर होईल आणि खायलाही तितकीच मजा येईल. याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम थोडंसं पाणी घालणार आहोत आणि तितक्याच याच्यामध्ये स्लो गॅसवरती शिजवायचं आहे आपल्याला. आणि चिकन हे बघू शकता थोडंसंच पाणी घालते इकडे मी, जेणेकरून आपली बिर्याणी खूप जास्त अशी सुकी सुकी होणार नाही. आणि इतक्याच याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजवायचं आहे. इथे आपण आता झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया. तर इथे झालेली आहे शिजवून, 15 ते 17 मिनटं लागलेले आहे शिजून. आणि इकडे मी भात म्हणजे राईसही थंड पडण्यासाठी ठेवला होता. इकडे चिकनही आपलं शिजलेलं आहे, आता खाली घेतलं आहे मी इथे पातेलं आणि आपण पुन्हा दम देण्यासाठी गॅसवरती ठेवणार आहोत. पण आपल्याला लेयर द्यायचे आहेत त्याच्यामुळे हे बघू शकता थोडंसं ओलसरपणा राहिलं आहे. आता याच्यावरती आपण लेयर देणार आहोत. तळलेला कांदा घालूयात पहिल्यांदा आपण. जितका जास्त कांदा घालणार तेवढी तुमची बिर्याणीची टेस्ट अजूनच दुप्पट होणार. आता त्याच्यावरती आपल्याला राईस घालायचं आहे. बघू शकता काय सुट्टा सुट्टा राईस झाला आहे मस्त लांब असं. सो तुम्ही आणखी कुठले प्रकार असतील बिर्याणीचे
सॉरी राईसचे, तर तुम्ही ते यूज करू शकता। आता इथे मी पुन्हा एक कांद्याचा लेयर देते आहे, तळलेला कांद्याचा, मस्त क्रिस्पी झाला आहे खरंच। आता याच्यावरती आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना आहे जो मी बारीक चिरून घेतलेला होता तो घालते इकडे मी। पुदिन्याने खूप छान टेस्ट लागते बिर्याणीची। मिरच्याही तळल्या होत्या, सो त्याच्याही थोडे थोडे एक दोन शोसाठी म्हणजे टाकते आहे। पुन्हा आपण भाताची लेयर देऊया आणि याचप्रमाणे आपण प्रत्येक लेयर देऊन घेणार आहोत। सो शेवटचा लेयर आहे आपला, सगळा कांदा घालून घेऊया आता। पुन्हा कोथिंबीर आणि पुदिन्याची वरतून टाकूयात, कोथिंबीर आणि पुदिना, मस्त दिसते खरंच। मिरच्या टाकूयात आता तळलेल्या, काय अप्रतिम दिसते बघू शकता। आता काय करायचं आहे आपल्याला, इकडे ना मी थोडासा लाल कलर वापरणार आहे जेणेकरून मध्ये मध्ये असे थोडेसे आपले म्हणजे बिर्याणी खरंच आपण असं खूप छान वाटेल अशी कलरफुल, त्यामुळे मी ते थोडासा लाल कलर वापरणार आहे एकदम थोडासा। आणि तो टाकते आता मी याच्यामध्ये, एकदम थोडा टाकणार आहे, थोडासा एक चिमूटभर पण नव्हता घेतला। आणि तो पाण्यामध्ये टाकून असं एक लाईनमध्ये घालूयात आपण आणि दम घेऊन नंतर आपण हलवणार आहोत। आता याच्यावरती झाकण ठेवून गॅसवरती एक 7 ते 8 मिनिटभर आपण चांगला दम घेऊया, स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। 1-7 ते 8 मिनिटासाठी आपण पुन्हा गॅसवरती ठेवूयात। सात ते आठ मिनटानंतर इथे मी खाली घेतलेलं आहे पातेलं आणि मस्त तयार झालेली आहे आपली बिर्याणी इकडे। आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊया आपण, कशी झाली आहे बघू तुम्हालाही दाखवते। मस्त लेयर लेयर घातलेले होते आपण आणि आता ते सगळे आपण एकत्र करणार आहोत। बघू शकता आपण रेड कलर जो टाकला होता तो मध्ये मध्ये एकदम छान असे रेड कलर झालेला आहे काही काही तांदळाचे। व्यवस्थित हलवून घेऊया, काय मस्त झाली बघू शकता, ओलसर अशी जास्त सुक्की नाही झाली। आणि याच्याबरोबर खाण्यासाठी कोशिंबीर पण केलेली आहे आणि तुम्हाला त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल, खरंच खूप छान झाली आहे कोशिंबीरही। कोशिंबीर करताना काय करायचं आहे, फक्त आपण जे काकडी वगैरे चिरतो ते फक्त बारीक बारीक चॉप केलं ना खरंच खूप छान लागते, बघू शकता नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असणार। सर नक्की बनवून पहा आणि पाहून तुम्ही स्वाद घ्या। सर कशी वाटली कमेंट जरा कळायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।